ती आई ती ताई जीवन ती जीवन देणारी ती काल पण ती माया ममता देत होती आजची नारी ती चुलमुल संसार सारा तिच्याच हाती। नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलूया ज्याला भारतामध्ये प्रोत्साहन तर देतात पण मग दुर्लक्ष केलं जातो। हो, तुम्ही बरोबर समजलात, भारतामध्ये तिचं स्टेटस म्हणजेच नारीचं स्टेटस काय आहे हा आजचा विषय आहे। प्राचीन काळापासूनच भारतात नारीचा सन्मान केला जात होता आणि याच्यात काही शंका नाही। भारतीय संस्कृतीत स्त्रियांना मान दिला जातो, एका विवाहित महिलेला गृहलक्ष्मीचा दर्जा दिला जातो, देवीच्या रूपामध्ये तिची पूजा केली जाते, ती एका नव्या जीवाला जन्म देते, स्वतःचे जीवन सर्वस्व अर्पण करून देते, बहीण मुलगी आई आणि पत्नीच्या रूपात ती सगळ्यांचं जीवन साकारते। तिचा सन्मान करता करता काय माहीत काय झालं की आजच्या जगात ह्या परंपरेचा विनाश होत आहे। आणि जगात भारत असा एक देश आहे जिथे स्त्रियांना तो दर्जा भेटत नाही जो भेटायला पाहिजे। हो, ऐकायला त्रास होतो पण हेच सत्य आहे। पूर्ण जगात वुमेन सेफ्टी बद्दल बोललो तर भारत हा 133व्या स्थानावर आहे। घरगुती हिंसा, अपहरण, रेप आणि अजून कितीतरी असे काळजीपूर्वक विषय आहेत ज्यापासून स्त्रियांना धोका आहे। दैनंदिन जीवनात महिलांच्या समानतेसाठी भारत सरकारने अनेक पावले उचलली आहेत पण राजनीतिक सुविधांमध्ये स्त्रियांच्या रस्त्यातले खरे अडथळे लपून राहतात। भारतातील 3 पैकी 1 महिलेवर हिंसाचार होतो, त्यांना पुढे येण्याची संधी मिळत नाही, स्वतःला सिद्ध करता येत नाही। हिंसाचाराच्या ऐवजी बघितलं तर महिलांना कामाच्या जागेवर सुद्धा त्रास होतो। जास्त तास काम करून सुद्धा जो पगार भेटतो तो पुरुषांपेक्षा कमीच असतो आणि हा अपमान 1 नाही 2 दिवस नाही तर पूर्ण आयुष्य त्यांचा साथ सोडत नाही। आणि ह्याच साठी भारत सरकारने अनेक स्वयंसेवी संस्था सुरू केल्या आहेत। आपल्या पौराणिक कथा सुद्धा हेच तर सांगतात, एक स्त्रीचा अपमान म्हणजेच विश्वाचा अपमान। रामायण मध्ये सीता हरणमुळे रावणाचा विनाश झाला, महाभारतामध्ये द्रौपदीच्या वस्त्रहरणमुळे कौरवांचा विनाश झाला। जर एका स्त्रीच्या सन्मानासाठी संपूर्ण विश्व त्या काळात बदलू शकलं तर भारतीय नारीसाठी भारत का नाही बदलू शकत? विचारा हा प्रश्न तुम्हाला स्वतःला, बरोबर आहे का हे? भारतीय नारींनी कसं जीवन जगायचं, सन्मान आणि गर्वानी का लज्जा आणि अपमानी? धन्यवाद।